तुमच्यापेक्षा. काढला ना मला मेडिटेशन परत एकदा सर सर परत एकदा माता हे व्हिडिओ तिकडे पाठवा. व्हिडिओ तिकडे म्हणजे हा विरह आहे का सर? विरह व्यक्त करताय का तुम्ही? आपल्याला आवाज बाहेर नाही आवाज वाटलं विरह आहे. कसा असतो तालियां बंद कीजिए, गाने के बोल के ऊपर ध्यान दीजिए और सांसों पे लक्ष्य केंद्रित करने का प्रयास करें. येते येते मी येते आय एम कमिंग. सगळ्यांनी हाय करा.
सगळ्यांनी हाय बोला, हाय कसं येणार, हाय बोला, बोला 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 बोला, हाय बोला, काढले 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 असं करा ना, हो ऍक्च्युली तिथं काढायचा होता एक फोटो, हे बसले ना आणि हा जो सगळा भाग आहे याच्याबद्दल असं म्हटलं जातं की आजही या आनंद वन भवन यांना का म्हणतात तर तिथे कोणताही प्राणी कोणाची हत्या करत नाही असं त्याचं वैशिष्ट्य, म्हणजे आनंदच राहतात म्हणून त्या आनंद वन भवन प्राणी आहेत म्हणजे खूप प्राणी आहेत आणि हा जो सगळा भाग आहे हा चंद्रराव मोऱ्यांचा म्हणजे शिवछत्रपतींना विरोध करणारे जे कुलद्रोही लोक होती, धर्मद्रोही लोक होती, त्यातला एक चंद्रराव मोरे. चंद्रराव मोऱ्याचा ज्यावेळेला पाडाव पहिला पाडाव झाला तालियां बंद कीजिए, गाने के बोल के ऊपर ध्यान दीजिए और सांसों पे लक्ष्य केंद्रित करने का प्रयास करें.
छत्रपति शिवाजी महाराज की जय। तुम्ही बॅकग्राऊंडला सुरू असलं पाहिजे। छत्रपति शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं जे देखणं स्वप्न पाहिलं होतं राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंनी, खरं तर आपल्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांना इथल्या सह्याद्रीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या कार्याचा आणि मावळांच्या संघर्षाचा इतिहास आहे। म्हणजे जे स्वप्न राष्ट्रमाता जिजाऊंनी स्वराज्याचं बाल शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून, त्यांच्या जडवून घडणीतून जे निर्माण केलं होतं, ते स्वप्न तुम्हाला घरात बसून पाहता येणार नाही। सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये, इथल्या दगड गोट्यांमध्ये, झाडांमध्ये, सह्याद्रीच्या डौलदार हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यामध्ये ते स्वराज्याचं स्वप्न पाहता येईल। अरे कोण तो शत्रू, कोण तो मावळा जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वातून, त्यांच्या संघर्षातून, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं। अभिमान आहे त्या मावळ्यांना, ज्यांनी जाती, धर्म,
हे सगळे विसरून स्वराज्यासाठी शिवाजी महाराजांसाठी एकत्र राहिले। स्वराज्य बोलून निर्माण झालेला नाही, स्वराज्य सहज मिळालेलं नाही। मावळ्यांनी स्वतःचं रक्त सांडून इथल्याच याच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये पलीकडे भोर असेल, वेल्हा असेल, सातारा असेल, हा रायगड असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी हाकेच्या अंतरावर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना मगाशी सरांनी सांगितलं, मावळ्यांनी जरी स्वराज्य निर्माण केलं असले तरी स्वकीय मात्र शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर सुद्धा नाखुश होते। शिवाजी महाराजांना सुद्धा त्रास देण्याचं काम त्यांच्या आसपासच्याच लोकांनी केलं होतं। काही गद्दार होते, काही फितूर होते, पण लढले ते मावळे, राहिले ते कावळे। ज्या चंद्रराव मोरेंच्या वाड्यावर आम्ही सगळे पतंजलीचे योग साधक आलेलो आहोत, खर तर अभिमान या गोष्टीचा वाटावा। चंद्रराव मोरे इथं जन्माला आले आणि इथंच खपले असतील, पण स्वराज्य संपलेलं नाही। आज 450 वर्षांनी सुद्धा शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला जातो। शिवाजी महाराजांचं जे बुद्धिचातुर्य होतं, जे त्यांनी स्वराज्यासाठी करून ठेवलंय, आरमार दलाची निर्मिती असेल किंवा जे जे काही चांगलं करता येईल लोककल्याणासाठी, जे जे शिवाजी महाराजांनी केलं आणि ज्यांनी ज्यांनी शिवाजी महाराजांना त्रास दिला, मग ते मोरे असतील किंवा अजून कोणी असेल, या सगळ्यांचा इतिहास आज भग्न अवस्थेत आहे। परंतु पलीकडे रायगडाकडे गेलो, शिवनेरीकडे गेलो, राजगडाकडे गेलो, तोरण्याकडे गेलो, सिंहगडावर गेलो, अभिमानाने सांगू, सगळे सांगतील, मी आवाज देईल, सगळे घोषणा देतील, बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, जय जिजाऊ, जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय। धन्यवाद, चला।